नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या विनर मॅथ्स ऑनलाइन क्लास यूट्यूब चॅनल मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या व्हिडिओ मध्ये ज्योमेट्रीचा फर्स्ट चैप्टर सिमिलॅरिटी प्रैक्टिस सेट 1.1 पूर्ण केलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनलिटी थ्योरम शॉर्ट फॉर्म मध्ये बीपीटी म्हणून आपण हा या ठिकाणी आज पूर्ण करणार आहोत, तो घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, बेसिक प्रोपोर्शनलिटी थ्योरम सर्वप्रथम या ठिकाणी स्टेटमेंट घेऊयात आपण। इफ अ लाइन पैरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल एंड इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, देन द लाइन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रोपोर्शन। इफ अ लाइन पैरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल एंड इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, एखाद्या ट्रायंगल मध्ये जर एखादी लाइन असेल जी की थर्ड लाइनला पैरलल असेल आणि दोन साइडला डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करत असेल, पाहून घ्या या ठिकाणी हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलच्या दोन साइडला ती इंटरसेक्ट करते ती लाईन आणि थर्ड साइडला म्हणजे बी सी ला पॅरलल आहे, अशा पद्धतीची या ठिकाणी एक फिगर आपण घेतलेली आहे। इफ अ लाईन पॅरलल टू द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल अँड इंटरसेक्ट इन अ टू डिस्टिंक्ट पॉइंट्स ऑफ अदर टू साइड्स, देन the line divides the sides in the same proportion, so the line divides these two sides in the same proportion, अशा पद्धतीने त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। जे काही त्यांचं दिलेलं घेऊन इन्फॉर्मेशन आहे, एंटीसिडेंट आहे, आपण ते या ठिकाणी घेऊयात। गिवन इन अ ट्रायंगल ए बी सी, इन अ ट्रायंगल ए बी सी डी पॅरलल टू बी सी, त्याने सांगितलेलं आहे इन अ ट्रायंगल ए बी सी डी पॅरलल देर इज अ वन साइड विच इज पॅरलल टू थर्ड साइड डी पॅरलल टू द बी सी, देन दिस डी लाइन इंटरसेक्ट दिस टू साइड्स ए बी अँड ए सी इन अ टू डिस्टिंक्ट पॉइंट्स डी अँड ई, आपण लिहिलेलं आहे या ठिकाणी लाईन डी इज इंटरसेक्ट साइड ए बी अँड ए सी इन अ पॉइंट डी अँड ई रिस्पेक्टिवली, so a dash d dash b and e dash e dash c means a d b and a e c are the collinear points, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण गिवन जे आहे ते घेतलेलं आहे एंटीसिडेंटच्या माध्यमातून। इफ अ लाइन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, एक ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या एका साइडला एक लाइन पॅरलल आहे जी की रिमेनिंगच्या टू साइड्स आहेत, उरलेल्या दोन साइड्स आहेत त्यांना इंटरसेक्ट करणारी लाइन आहे, ती तिसऱ्या साइडला पॅरल असेल तर काय होणार आहे, तर त्या ठिकाणी काय दिलंय, लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन, तर त्या ठिकाणी ही जी काय लाईन आहे त्या ज्या लाईनला इंटरसेक्ट करते त्या लाईनला सेम प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते, जे की अशा पद्धतीनं टू प्रो असेल आमचा, देनच्या नंतरचा पार्ट टू प्रो असतो। ए डी अपॉन डी बी याचा रेशो हा ए अपॉन ई सी सोबत इक्वल असेल आणि दिलेला आहे वन लाइन इज डी पॅरल टू द थर्ड साइड बी सी विच इज इंटरसेक्ट रिमेनिंग टू साइड्स ए बी अँड ए सी इन डी अँड ई। आता ज्या वेळेला या जे पूर्ण कंडिशन फुलफिल केली आपल्या या फिगरने, त्यानंतर या ठिकाणी आपण टू प्रो घेतोय, तर टू प्रो मध्ये काय दिलेलं आहे, ज्या साइडला इंटरसेक्ट केलेले आहे ते दोन पॉइंट जे आहे त्यांचा जो रेशो असतो तो रेशो इक्वल असतो, तो इक्वल आपण या ठिकाणी केलेला आहे। प्रूफ देण्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शनची आवश्यकता आहे, ड्रॉ डी सी अँड बी ई, डी सी आणि बी ई आम्हाला ड्रॉ करायचे आहेत, डी अँड पॉइंट डी अँड सी पॉइंट जोडायचे आहेत, बी अँड ई आम्हाला जोडून घ्यायचं आहे, जे की या ठिकाणी मी जोडलेले, जोडल्यानंतर प्रूफ मध्ये पाहून घेऊ, जोडल्यानंतर या ठिकाणी काय झालेलं आहे की आम्हाला दोन ट्रायंगल पाहिजे, ए डी ई हा वरचा ट्रायंगल आहे आणि त्यानंतर बी डी ई हा या ठिकाणचा एक ट्रायंगल आहे, है ना, अशा पद्धतीचा हे दोन ट्रायंगल आहे। आता रेशोज ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स प्रॉपर्टी आम्ही काल पाहिलेली आहे, ती प्रॉपर्टी आम्हाला विचारात घ्यायची आहे, तर या दोन ट्रायंगल मध्ये काय कॉमन दिसतं, हाईट कॉमन आहे, बेस कॉमन आहे, नेमकं काय कॉमन आहे हे आम्हाला स्वतः आयडेंटिफाय करायचं आहे। तर या ठिकाणी आपण या ठिकाणी या दोघांची हा आहे एडी जो आहे तो एक्युटँगल ट्रायंगल आहे, तर याची हाईट अशा पद्धतीनं आम्हाला मिळेल, राईट, आणि जो ट्रायंगल बी डी आहे तो ऑप्टूस अँगल ट्रायंगल आहे, हा ऑप्टूस अँगल आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी याची जी हाईट असेल ती हाईट या ठिकाणी बाहेर अशी येईल,
म्हणजे या ठिकाणी दोन्ही ट्रायंगल ची हाइट एकच मिळते, म्हणजे हाइट कॉमन आहे। हाइट कॉमन असेल तर याचा एरियाचा रेशो जो आहे तो त्याच्या जो काही बेस असतो ते करस्पॉन्डिंग बेसच्या रेशो इतकाच असतो, म्हणजे एडी अपॉन डीबी येतो। त्याला रीजन दिले आपण ट्रायंगल हैविंग इक्वल हाइट्स, या दोन्ही ट्रायंगल ची जी काही हाइट आहे ती कॉमन असल्यामुळे ती आपण या ठिकाणी त्याचा बेसचा रेशो घेतलेला आहे। देन सेकंड इन एडी पुन्हा परत तोच ट्रायंगल घेतलेला आहे, एंड देन सेकंड सीडी या इकडेचा या साइडचा आपण ट्रायंगल घेतलेला आहे। पाहून घ्या ट्रायंगल मध्ये आता कुठला घेतलेला आहे। या दोघांमध्ये पुन्हा कंपेअर, म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण हाइट कॉमन दाखवली त्याच पद्धतीने या ठिकाणची ही हाइट दोघांची कॉमन होईल। त्याच पद्धतीनं एरिया ऑफ ट्रायंगल एडी अँड एरिया ऑफ ट्रायंगल सीडीई इक्वल टू ए अपॉन ई सी बिकॉज ऑफ ट्रायंगल हॅविंग इक्वल हाइट, दोघांची हाइट इक्वल झाली। आता तुम्हाला पुन्हा परत ट्रायंगल घ्यायचे, पण ते ट्रायंगल घ्यायच्या अगोदर मी आता मेन ट्रायंगल कडे येतो। इन ट्रायंगल ए बी सी डी पॅरल टू बी सी गिवन आहे, आणि आता तुम्हाला माहिती आहे की आपण ज्यावेळेस ट्रायंगल हा काल आपण जे प्रॉपर्टी पाहिली रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स त्यातली फोर प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात असले पाहिजे, तुम्ही बघितले पाहिजे। ट्रायंगल बी डी ई पाहून घ्या, बी डी ई कुठे आहे हा ट्रायंगल जो आपण अगोदर घेतला होता, आणि सी डी हा अलीकडचा ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल ए डी बी डी ई आणि सी डी ई या दोन ट्रायंगलच्या आत या ठिकाणी डी ई पॅरल टू बी सी आहे। डी ई पॅरल टू बी सी आहे ज्या वेळेला दोन पॅरल साइड्सच्या आतमध्ये दोन ट्रायंगल असतात तर त्यांची हाईट जी असते ते इक्वल असते आणि त्याचा रेशियो 1:1 असतो। ते या ठिकाणी आपण बी डी इक्वल अपॉन सी डी दाखवलेला आहे 1:1 बिकॉज ऑफ ट्रायंगल हॅविंग इक्वल हाईट अँड बेस, दोघांची हाईट आणि बेस इक्वल असल्यामुळं या ठिकाणी आपण 1:1 रेशो घेतलेला आहे। क्रॉस मल्टीप्लाय करून एरिया ऑफ ट्रायंगल बी डी आणि एरिया ऑफ ट्रायंगल सी डी आम्हाला इक्वल मिळालेलं आहे। आता आम्ही नंबरिंग केलेला या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड, फर्स्ट सेकंड आणि थर्डचा आम्ही तिघांचाही थोडासा विचार करूया। न्यूमरेटर मध्ये एडी आहे, न्यूमरेटर मध्ये एडी आहे, फक्त डिनॉमिनेटर या ठिकाणी चेंज आहे। परंतु डिनॉमिनेटर जे काही या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड मध्ये आहे तो या ठिकाणी इक्वल दाखवलेला आहे। बी डी अँड सी डी आर द इक्वल, म्हणजे बी डी आणि सी डी इक्वल असतील तर या ठिकाणी हा जो लेफ्ट साईडचा जो रेशो आहे, हा जो लेफ्ट साईडचा रेशो आहे दोन्ही इक्वल झाले। फ्रॉम 1:3 बोथ द रेशोज आर इक्वल, सो द राईट साईड ऑल्सो इक्वल। म्हणून यामुळं आपण ए डी अपॉन डी बी आणि ए ई अपॉन ई सी पण इक्वल दाखवतो, त्यांचा लेफ्ट साईडचा जो रेशो आहे तो इक्वल असल्यामुळं राईट साईड पण इक्वल होते। ए डी अपॉन डी बी ए ई अपॉन ई सी अशा पद्धतीचा रेशो आम्ही पूर्ण या ठिकाणी आणलेला आहे, हे टू प्रूव झालेला आहे, मिळालेला आहे, याचा अर्थ आपण या ठिकाणी प्रूव केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे झालेलं आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, परंतु याच्यावरती याचा एक याची प्रॉपर्टी सब प्रॉपर्टी रिलेटेड प्रॉपर्टी म्हणजे कन्वर्स, तो कन्वर्स पण आपण या ठिकाणी घेऊयात। कन्वर्स काय सांगतं, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशियो, एखादी लाईन जर दोन साइड्सना रेशियोमध्ये डिवाइड करत असेल देन द लाईन इज पॅरल टू थर्ड साइड, तर ती लाईन तिसऱ्या साइडला पॅरल असते। फिगर आपण घेतलेली आहे या ठिकाणी ए बी सी मध्ये, या ठिकाणी ही जी डी लाईन आहे ते ए डी अपॉन डी बी आणि ए अपॉन ई सी अशा पद्धतीनं या ठिकाणी डिवाइड करत असेल तर डी ई ही बी सी ला पॅरल असते। दिलेला अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट आपण या ठिकाणी घेऊयात, म्हणजेच गिवन अँड टू प्रूव आपण घेऊयात। लाईन डी इंटरसेक्ट्स, डी इंटरसेक्ट्स साइड ए बी अँड ए सी, ए बी अँड ए सी इन पॉइंट डी अँड ई सच दॅट ए डॅश डी डॅश बी अँड ए डॅश ई डॅश सी, अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांनी गिव्हन दिलेलं आहे, ते घेतलेलं आहे। सोबत त्यांनी सांगितलेलं आहे इफ अ लाईन डिवाइड्स इन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन सेम रेशो, ते सेम रेशोमध्ये डिवाइड करतं असं अँटीसिडेंट आहे पूर्ण, त्यामध्ये ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए ई अपॉन ई सी हा झाला अँटीसिडेंट। देनच्या नंतरचा कॉन्सिक्वेंट पार्ट असतो, देन काय सांगतं, द लाईन इज अ पॅरल टू द थर्ड साईड, डी पॅरल टू द थर्ड साईड हा झाला टू प्रूव। तर विद्यार्थी मित्रांनो, हे ऍप्लिकेशन क्वेश्चनसाठी मॅक्झिमम वापरले जातात, तुम्हाला हा टू
जो कन्वर्स आहे ते प्रूव करण्यासाठी विचारला जात नसतो. बोर्डामध्ये फक्त बेसिक प्रॉपर्टी थिअरी येत नसतो, हा काय येणार नाही तुम्हाला, परंतु याच्यावरती प्रॅक्टिस सेट आधारित असेल, त्यामुळं आपल्याला हे पूर्ण आलं पाहिजे. कन्वर्स पण आम्हाला माहिती असलं पाहिजे, वाईस वर्सा एकमेकांना विरुद्ध असतात. जो काही बेसिक प्रॉपर्टी थिअरम आहे ते सांगतं की जर ट्रायंगल असेल आणि ट्रायंगलच्या आतमध्ये एखादी लाईन जर तिसऱ्या साईडला जर पॅरललमध्ये असेल, ट्रायंगलला तीन साईड असेल तर तीनमध्ये एक साईडला जर कुठली लाईन पॅरलल जर असेल तर त्या ठिकाणी त्याचा रेशो आपण इक्वल दाखवत असतो बाकीच्या दोन साईडच्या डिवाइड केलेल्या पार्टचा. आणि त्याचा कन्वर्स काय सांगतो, जर त्या ठिकाणी जर रेशो जर येणार असेल इक्वल तर ती लाईन तिसऱ्या साईडला पॅरलल असते. हे अशा पद्धतीचं थोडंसं आहे, जसं काय हार्ड नाही आहे, हे समजून घ्या. जर यात कुठं काही प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर मेसेज करा. पेडवाल्या विद्यार्थ्यांनी याच्यावरती काय होमवर्क आहे तो तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मिळून जाईल. तर पुढील व्हिडिओ लवकरच येईल, तोपर्यंत गुड बाय.